विद्यार्थी मित्रांनो, कालचा जो आपला टॉपिक होता, कालचा टॉपिक होता आपला रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव ऑन डेंजर मीडियम. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव ऑन डेंजर मीडियम. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे रिफ्लेक्शन ऑफ वेव ऑन रेअर मीडियम. ओके, हा टॉपिक टीच करायच्या आधी मी याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन एक केली का, हा चैप्टर एकदम इजी आणि मार्किंग सुद्धा चांगली आहे. म्हणून या चैप्टरचा जो पण टॉपिक आपण इथे शिकू तो टॉपिक तुम्हाला घरी जाऊन वाचायचं काम नसलं पाहिजे अशी माझी इच्छा असते. बट काही स्टूडंट आंसर बिलकुल देतातच, काही स्टूडंटचे नाव घेऊन घेऊन मी थकून जातो, पण त्यांच्याकडून मला कधी आन्सर भेटत नाही. असं करू नका. असो, तर डेंजर मीडियम आणि रेअर मीडियम मधला मेन डिफरन्स काय आहे? डेंजर मीडियम म्हणजे काय होतं, फेज पण चेंज होत होत आणि डायरेक्शन पण चेंज होत होत. हा होता आपला कालचा टॉपिक डेंजर मीडियम. फेज पण चेंज आणि डायरेक्शन पण चेंज. आज आहे आपला रेअर मीडियम. ज्या स्टुडंटनी डेंजर मीडियम कालचा टॉपिक अटेंड केला असता किंवा कालच नवीन चॅप्टर चालू झाला त्याचा मी व्हिडिओ पण पाठवला तो पाहला असणार, तर हा टॉपिक समजणार म्हणजे समजणारच. या डायग्राम मध्ये आणि या डायग्राम मध्ये फरक करून घ्या. इथे हा जो आहे फेज, हा दोघांचा पण फेज काय आहे, सेम. फक्त काय चेंज झालंय, आपलं डायरेक्शन. याला एक्सप्लेन कसं करायचं? कन्सिडर अ ट्रान्सवर्स वेव. व्हेन दिस ट्रान्सवर्स वेव इज इन्सिडेंट ऑन अ रेअर मीडियम. व्हेन दिस ट्रान्सवर्स वेव इज इन्सिडेंट ऑन रेअर मीडियम, देन वेलोसिटी ऑफ पार्टिकल इज इन अपवर्ड डायरेक्शन अँड वेलोसिटी ऑफ वेव move towards the rear medium. After incident, when transverse wave is reflected, then velocity of particle is still in upward direction and velocity of wave is away from the rear medium. Velocity of wave move towards, इकडे velocity of wave away from आणि वेलोसिटी ऑफ पार्टिकल चे डायरेक्शन काय आहे, सेम. म्हणून जो आपला लास्ट पॉइंट राहणार तो राहणार आहे, इट मीन्स इन रेअर मीडियम. इट मीन्स इन रेअर मीडियम द फेज विल बी सेम बट डायरेक्शन आर चेंज. म्हणजे रेअर मीडियम मध्ये फेज काय राहणार आहे, सेम. फक्त काय चेंज होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन. ओके, टॉपिक होता आपला रेअर मीडियमचा.